समोर आरसा असेल मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईन की गेट वेल सून. बेडूकुड्या मारून विनाकारण टीका करणं मुद्दे नाहीत, त्यामुळे फक्त टीका करणं, खोटं बोल रेटून बोल अशी काहीतरी ही विधानं केली जात आहेत. त्यांचं वय पाहता मी त्यांना फक्त गेट वेल सून एवढ्या शुभेच्छा देईन की हे फक्त तुम्हाला ट्रेलर बघायला मिळत आहेत. पिक्चर मी अजूनही सांगतोय, पिक्चर अभी बाकी आहे. 5 वर्ष 5 पक्ष बदलणाऱ्या खासदारांमुळे आमचं शिरूर बदनाम झालं. मला वाटतं कदाचित त्यांच्या समोर आरसा असेल मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईन की गेट वेल सून. कारण जर हे सन्माननीय महोदय कांदा निर्यात बंदीविषयी बोलताना दिसले असते, हे सन्माननीय महोदय दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयी बोलताना दिसले असते, तर मला दिलासा वाटला असता. त्यामुळे बेडूकुड्या मारून विनाकारण टीका करणं मुद्दे नाहीत, त्यामुळे फक्त टीका करणं, खोटं बोल रेटून बोल अशी काहीतरी ही विधानं केली जात आहेत. त्यांचं वय पाहता मी त्यांना फक्त गेट वेल सून एवढ्या शुभेच्छा देईन. मी मागेही सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कर्तृत्वाचं गारूड महाराष्ट्रावर एवढं मोठं आहे की हे फक्त तुम्हाला ट्रेलर बघायला मिळत आहेत. पिक्चर मी अजूनही सांगतोय, पिक्चर अभी बाकी आहे. कारण आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे. आणि हे जे प्रवेश होत आहेत हे फक्त ट्रेलर आहेत, एका पाठोपाठ एक. प्रत्येकाला ही भूमिका पटते आणि प्रत्येक जण ही भूमिका उघडपणे मांडतो. नगरला गेला लंकेंना घेऊन आला. बीड मध्ये तसंच झालं, अकलूजला पहिली बैठक घेतली आणि तुम्ही धैर्यशील मोती पाटलांनी 13 तारखेला आणताय. मी कुठली कमिटमेंट करत नाहीये, पण मी फक्त एवढंच सांगतोय की आदरणीय पवार साहेबांचा विचार, आदरणीय पवार साहेबांचा कर्तृत्व हा निखार आहे आणि त्याच्यावरची राख फक्त त्या राखेला फुंकर घालण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करतात. तो निखारा पेटून उठतो आणि या पद्धतीनं अनेक गोष्टी तुम्हाला अजूनही बघायला मिळतील. आणि केव्हा या प्रश्नाचं उत्तर मी कायम एकच देतो, वेट अँड वॉच. पुढच्या जिल्ह्यात सध्या राजकीय महानाट्य आहे, त्यानंतर बघू विधान.